सरांची आठवण येते आणि आठवतो तो फक्त ऋतुरंगा हॉल, कारण की दर शनिवारी आम्ही इथे येत असू. मला असं वाटतं त्यावेळेला दुसरी किंवा फार झालं तर तिसरी बॅच आमची होती. सरांनी नुकतंच भाषण करायला शिका हा त्यावेळेला त्यांनी कोर्स चालू केला होता आणि आम्ही दुसरी किंवा तिसरी बॅचमधले आम्ही विद्यार्थी आहोत. आणि आता खरं तर क्लास संपूनही बरीच वर्ष झालेली आहे, पण आजही शनिवार म्हटलं की आजही मला कणसे सर आठवतात, आजही मला ऋतुरंगाचा हा हॉल आठवतं आणि आजही आमचे त्यावेळेचे पार्टिसिपंट्स आणि आत्ताचे तुम्ही सगळेजण नेहमीच आठवतात. शनिवार म्हटलं की लक्षात येतं की आज आपला भाषणाचा दिवस आहे. आज मी इथे मंचावरसुद्धा बऱ्याच वर्षांनी भाषणासाठी उभी राहिलेली आहे. सरांनी तसं विषय मला काही दिलेला नाही आहे किंवा माझं त्या दृष्टिकोनातनं माझं स्वतःचं प्रिपरेशन भाषण करा हे पण झालेलं नाही आहे. पण ह्या कोर्सचा मला एक सगळ्यात मोठा फायदा असा झाला की जेव्हा केव्हा कोणी मला म्हटलं की भाषण करा, मग तू विषय असो अथवा नसो, मनोगत व्यक्त करा अथवा नका करू, आपल्याकडे आपले पॉईंट्स जे असतात हे कायमस्वरूपी नेहमीच तयार असतात. म्हणजे त्याच्यासाठी आम्हाला कुणाच्या सहाय्याची गरज नाही आहे, कुणी आम्हाला मदत करावी, कुणी आम्हाला काही सांगावे पॉईंट्स असं आम्हाला म्हणजे तेव्हापासून आम्हाला कधीच वाटलं नाही. आम्ही आमचे भाषण सर मला आठवतं की सर आम्हाला 2 मिनटं आधी फक्त टॉपिक द्यायचे आणि म्हणायचे की तुम्ही आता ह्या विषयावर भाषण करा. पण त्यावेळेला जी तयारी झाली आहे मला आज ते जाणवतं आहे की बऱ्याच वर्षांनी आज उभं जरी राहिली तरी आज मला तो भीती वाटत नाही. म्हणजे त्यावेळेचा जो कॉन्फिडन्स सरांनी जो बिल्टअप केलेला आहे तो अजूनही आम्ही कॅरी फॉरवर्ड करतो आहोत. आणि खरं सांगायचं तर आजचा जो तुमचा जो क्लास आहे तर तो तुम्ही आता खरं तर ग्रॅज्युएट लेवलचा तुमचा क्लास आहे आणि आम्ही जे शिकलेलो आहोत ते आम्ही 10वीचे विद्यार्थी आहोत. सर 10वीच्या विद्यार्थ्यांना 10वीचे आम्ही जे विद्यार्थी आहोत त्या विद्यार्थ्यांनी ग्रॅज्युएटच्या लेवलच्या विद्यार्थ्यांना काय सांगावं, कारण की तुम्ही आमच्यापेक्षा जास्त तयार झालेला असावा असा माझा अंदाज आहे. आम्ही त्या मनाने अजून खालच्या लेवल्स आहेत, कारण की तुम्ही जो कोर्स अटेंड केलेला आहे आत्ता तर तो कोर्स जो आहे तो सरांचा मला असं वाटतं खूप अप्पर लेवलचा कोर्स आहे. आम्ही जो केलेला आहे तो बेसिक कोर्स केलेला आहे, त्या मनाने तुमची तयारी आमच्यापेक्षा कदाचित जास्त चांगली असेल असं मला वाटतं. पण असो, भाषणामध्येच भाषा येते. तुम्ही जी भाषा आहे ती तुम्ही चांगल्या पद्धतीने तुमचे विचार जे आहे तुम्ही ज्यावेळेला समोरच्या ऑडियन्सला तुम्ही ज्यावेळेला सांगू शकतात, तुम्ही तुमचे पॉईंट्स जे आहेत ते तुम्ही चांगल्या प्रकारे लोकांना समजावून सांगू शकतात. ज्यावेळेला तुम्ही व्यासपीठावर उभे राहतात त्यावेळेला तुम्ही राजे असतात. व्यासपीठावरती तुम्ही राजे असतात आणि तुम्हाला हजारो ऑडियन्स ऐकणारी असते, त्यामुळे तुमचा प्रत्येक शब्द ज्यावेळेला समोरच्या माणसापर्यंत जाऊन पोचतो तर त्या गोष्टीला मला असं वाटतं भाषण असं म्हणतात असा माझा एक प्राथमिक अंदाज. माझ्यापेक्षा खरं तर तुम्ही जास्त शिकलेले आहात, तुमच्यासमोर मी जास्त काय बोलणार, पण तरीसुद्धा आज परत एकदा तेच सांगेन की जो कॉन्फिडन्स त्यावेळेला आम्ही घेतलेला आहे आजही आम्हाला तुम्ही 1000 लोकांसमोर सांगा ऑडियन्समध्ये बोलायला, 10,000ची पब्लिक असू दे, आम्हाला काही प्रॉब्लेम वाटत नाही. आम्ही सहजरित्या आमचं भाषण लोकांपर्यंत पोहोचवू शकतो. त्यातल्या त्यात जर तुम्ही जर आम्हाला एखादा सब्जेक्ट दिलेला असेल, एखादा विषय